नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपल्या तिसऱ्या प्रकरणातला जो काही शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रादेशिक पक्ष हा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत वरील चित्रांच्या आधारे बातमींच्या आधारे तुम्हाला लक्षात येईल की पहा तामिळनाडूत सत्ता बदल राजकीय दुकानदारीने दहशत महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष गाठले कोणते खाते मिळणार गृहकास समाजकल्याण पक्षांतर बंदी कायदा लोकशाही पोषक पी डी पी व भाजपाची युती शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत यांसारख्या बातम्या तुम्ही वर्तमानपत्रात वाचलेल्या असतील यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबाबत माहिती समजते म्हणजेच काय जे काही आपल्या भारतातील जे काही संघराज्य आहेत विविध राज्य आहेत या राज्यांमध्ये असणारे जे काही पक्ष आहेत या पक्षांची आपल्याला या ठिकाणी माहिती कळते ती समजते मग हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित आहेत का तसेच राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात असे का ह्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांच्या आधारे आपण भारतातल्या काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात ओळख करून घेऊ भारताच्या चारही दिशांच्या राज्यांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण येथे विचार करणार आहोत पहा विद्यार्थ्यांनो भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे आणि परंपरा संस्कृती यांच्यातही विविध असणारा यांच्यातही विविधता असणारे लोक आहेत प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसते प्रदेशांच्या भौगोलिक रूपातही विविधता आहे महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केला आहे महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भौगोलिक सांस्कृतिक विविधता दिसते म्हणजेच काय भारतातील जे काही विविध प्रदेश आहेत राज्य आहेत प्रत्येक राज्यांमध्ये विविध पद्धतीच्या भाषा बोलल्या जातात त्यांची परंपरा संस्कृती यांच्यामध्ये आपल्याला विविधता आढळते त्याचप्रमाणे प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असं चित्र आपल्याला भारतामध्ये दिसतं त्यानंतर प्रदेशांच्या भौगोलिक रूपातही आपल्याला या ठिकाणी विविधता दिसून येते महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला भौगोलिक प्रदेशांचा अभ्यास आहे यावरून आपल्याला सांगता येईल की जसा महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही त्याची भौगोलिक व सांस्कृतिक विविधता आपल्याला या ठिकाणी दिसून येते आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होणे काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात आपली भाषा आपले साहित्य परंपरा सामाजिक सुधारणांचा इतिहास शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो व वा त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधी रोजगारांच्या संधीवर आपला हक्क असावा या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते म्हणजेच काय लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो प्रत्येक प्रदेशाची भाषा तिथली संस्कृती ही विविध पद्धतीने भिन्न पद्धतीने असते मग आपली भाषा साहित्य परंपरा सामाजिक सुधारणा त्या सुधारणांचा इतिहास शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत आपल्याला अभिमान वाटू लागतो व वा त्यातून भाषिक अस्मिता या ठिकाणी प्रबळ होऊ लागते आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा त्यानंतर तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधी यावर आपला धक्का असावा ह्या भावना प्रादेशिक अस्मिता यांच्यातून आकारास येऊ लागते अशा प्रकारच्या भाषिक प्रादेशिक सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात तर काही वेळेस विविध दबावगट चळवळी निर्माण होतात या सर्वांचा हेतू एकच असतो व तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाचे जतन करणे म्हणजेच प्रादेशिक भावनेतून आपली संस्कृती आपली भाषा आपली अस्मिता यांना संघटित करून ती अस्मिता टिकवणे ही भावना या ठिकाणी निर्माण होते व त्याच्यातूनच राजकीय पक्ष दबाव गट विविध चळवळी यांची निर्मिती होते आणि या सर्वांचा हेतू एकच असतो तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधांचे जतन करणे तर आपला मुद्दा आहे तो म्हणजे प्रादेशिक पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणजे काय तर पहा विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा आम्ही अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात म्हणजे जी काही आपली विशिष्ट आपला प्रदेश आहे ह्या प्रदेशाच्या जो काही वेगवेगळेपणाचा जो आपल्याला अभिमान आहे तो अभिमान बाळगणे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेमध्ये जे काही राजकीय पक्ष येतात जे काही राजकीय गट येतात त्यांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्ता आवश्यक असं वाटते संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्तेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करत असतात म्हणजेच काय लक्षात घ्या ह्या पक्षांचा जो काही प्रभाव आहे हा त्या त्या प्रदेशापुरताच मर्यादित असतो तरी देखील आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप सोडत असतात प्रादेशिक पक्ष हे प्रादेशिक समस्यांना ज्या ठिकाणी प्राधान्य देत असतात आणि आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारच नव्हे तर स्वायत्तासुद्धा या ठिकाणी आवश्यक वाटते तसेच संघ शासनाला सहकार्य करत आपल्या स्वायत्तेचे क्षेत्र आबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष या ठिकाणी प्रयत्न करत असतात तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तीच्याच हाती असावी प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये त्या प्रदेशांच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा असा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो म्हणजेच काय ज्या काही प्रादेशिक समस्या म्हणजे आपल्या राज्याच्या ज्या काही समस्या असतील राज्यासंदर्भातल्या ज्या काही समस्या असतील ह्या प्रादेशिक पातळीवरच हाताळल्या जाव्यात त्याचप्रमाणे सत्ताही त्या प्रदेशातील व्यक्तीच्याच हाती असावी आणि जे काही प्रशासन आहे व जे काही व्यवसाय आहे या व्यवसायांमध्ये प्रादेशिक रहिवाशांना अग्रक्रम म्हणजे त्यांना पहिला क्रम दिला जावा असा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो एकंदरीत सांगायचे ठरले तर प्रादेशिक पक्ष हे आपल्या प्रादेशिक क्षेत्रापर्यंतच मर्यादित असतात व आपल्या प्रदेशाच्या भाषा संस्कृती व्यवसाय प्रशासन इत्यादींसारख्या जे काही घटक आहेत ह्या घटकांमध्ये आपल्याच प्रादेशिक व्यक्तींचा या ठिकाणी समावेश असावा यासाठी प्रादेशिक पक्ष सतत कार्य असतो कार्यरत असतो आणि या प्रादेशिक पक्षांची छाप काही पक्षांची छाप ही आपल्याला राष्ट्रीय पातळीवर सुद्धा या ठिकाणी पाहण्यास मिळत असते त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे भारतातील प्रादेशिक पक्षांचे बदलचे स्वरूप पहा विद्यार्थ्यांनो स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहे परंतु त्यांच्या स्वरूपात आणि भूमिकेत मात्र महत्त्वाचे बदल झाल्याचे दिसते कसे बदल झाल्याचे दिसते ते आपण खालील मुद्द्यांवरून ते पाहू शकतो पहा सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या जसे की स्वतंत्र खलिस्तान द्रवडिस्थान अशा मागण्यांचा हेतू तु, संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता पंजाब तामिळनाडू जम्मू आणि काश्मीर ह्या राज्यातील प्रादेशिक पक्षांची उदाहरणे संदर्भात देता येते म्हणजे जे काही प्रादेशिक अस्मितांच्या चळवळीतून जे काही फुटीरतावादी या ठिकाणी धोरण आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसतात म्हणजेच ही राज्य संघराज्यातून बाहेर पडून आपला स्वतंत्र देश निर्माण व्हावा यासाठी यांनी या ठिकाणी या आग्रह धरलेला आपल्या ठिकाणी दिसतो त्यानंतर दुसरा आपल्याला सांगता येईल ते म्हणजे प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्ता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा होय या टप्प्याची सुरुवात साधारणत एकोणावीसशे नव्वदनंतर झाली म्हणजेच काय की जे काही प्रादेशिक पक्ष संघराज्यातून बाहेर पडण्याची त्यांची इच्छा होती यांनी पुढील काळामध्ये जे काही त्यांचे हे मागणी आहे ही बदलवून त्यांनी आपल्या स्वायत्ता मिळावी म्हणून या ठिकाणी प्रयत्न सुरू केले आणि या प्रादेशिक पक्षांच्या विकासातील हा दुसरा टप्पा मानला जातो आणि याची सुरुवात ही एकोणावीसशे नव्वदनंतर झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते त्यानंतर तिसरे यांचे बदलते स्वरूप आपल्याला सांगता येईल ते म्हणजे आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागले आहेत उदाहरणार्थ शिवसेना देशम यांसारख्या पक्षांची आपल्याला या ठिकाणी नावं सांगता येतील म्हणजेच काय ह्या प्रादेशिक का पक्षांनी आपल्या प्रदेशाचा विकास होण्या इत परत तसेच रहिवा आपल्या प्रादेशिक रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका या प्रादेशिक पक्षांची आपल्याला या ठिकाणी दिसते त्यानंतर पुढील आपल्याला स्वरूप सांगता येईल ते म्हणजे ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांच्या विकासाचा एक वेगळा कल दिसतो या प्रदेशांमधील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या व त्यांनी स्वायत्तेची मागणी करण्यास सुरुवात केली ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास कुटीरता स्वायत्ता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यातून झाला आहे तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा ते प्रभाव वाढला असून आघाडीचे शासन हा त्यांचा एक परिणाम आहे म्हणजेच काय टप्प्याटप्प्याने यांचा झालेला हा विकास पाता या पक्षांनी सुरुवातीला पुटीरता त्यानंतर स्वायत्ता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात त्यांनी सामील होऊन त्यांनी आघाडीचे शासन स्थापन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतात असा यांचा आपला विकासाचा टप्पा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर आपण भारतातील काही प्रादेशिक पक्षांची माहिती घेणार आहोत सर्वच प्रादेशिक पक्षांची माहिती घेणे या ठिकाणी आपल्याला शक्य नाही परंतु जे काही प्रमुख पक्ष आहेत त्यांची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर पहा शिवसेना शिवसेना हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे एकोणावीसशे सहासष्टमध्ये ह्या पक्षाची स्थापना झाली मराठी माणसांच्या हक्कांची जपवणूक मराठी भाषेचे संवर्धन परप्रांतीयांना विरोध हे प्रमुख धोरण हे या पक्षाचे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तसेच एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत या प्रादेशिक पक्षाने आपली सत्ता महाराष्ट्रात मिळवलेली आहे व सध्या तो या महाराष्ट्रात कार्यरत आहे त्यानंतर पुढील प्रादेशिक पक्ष आहे तो म्हणजे शिरोमणी अकाली दल हा पंजाबमधील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे एकोणावीसशे वीसमध्ये ह्या पक्षाची स्थापना झाली धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास ह्या पक्षाने प्राधान्य प्राधान्यता दाखवलेली आहे किंवा याची या ठिकाणी धोरणं आहेत पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर राहिलेला हा या ठिकाणी पक्ष आहे पुढील प्रादेशिक पक्ष आहे तो म्हणजे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स हा काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे एकोणावीसशे बत्तीस साली ह्या पक्षाची स्थापना झाली काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा करणे त्यांची स्वायत्ता जपासण्यासाठी जोपासण्यासाठी हा पक्ष प्रयत्नशील आहे पुढील प्रादेशिक पक्ष आहे तो म्हणजे आसाम गण परिषद सरकार बरोबरीत वाटाघाटीतून एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये आसाम करार झाल्यानंतर एकोणावीसशे पंच्याऐंशी साली या पक्षाची स्थापना झाली निर्वासितांचे प्रश्न सोडवणे आसामचे सांस्कृतिक भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे हे या पक्षाचे धोरण आहे गेली अनेक वर्षं आसाममध्ये हा पक्ष सत्ताधीश पक्ष म्हणून या ठिकाणी ओळखला जातो पुढील प्रादेशिक पक्ष आहे तो म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम एकोणावीसशे वीसमधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्रम कळघम या राजकीय पक्षात झाले एकोणावीसशे चौवेचाळीसमध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये यातून एक गट बाहेर पडला व त्या गटाने द्रविड मुन्नेंत्र कळघम पक्ष स्थापन केला त्यातूनही बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेंत्रम कळघम ह्या पक्षाची एकोणावीसशे बहात्तरमध्ये स्थापना केली तमिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न केंद्राच्या आघाडीतही काही काळ सहभाग या पक्षाचा आपल्याला या ठिकाणी दिसतो सर्व स्तरातील मतदारांचा या पक्षाला पाठिंबा आहे तसेच सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना या पक्षाने या ठिकाणी राबवलेल्या आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसते